राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ कुणाचं? दुपारी 3 वाजता आयोगासमोर सुनावणी, दोन्ही गटाकडून 15,000 पेक्षा जास्त प्रतिज्ञापत्र सादर। अजित पवारच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, 28 प्रदेशाध्यक्षांचं अजित पवार गटाकडे प्रतिज्ञापत्र, निवडणूक आयोगामध्ये सादर करणार, सूत्रांची माहिती। निर्णय काहीही असो चिंता करण्याचं कारण नाही, मतदानावेळी कोणतं बटन दाबायचं लोकांना माहिती, शरद पवारांचं कार्यकारिणी बैठकीमध्ये वक्तव्य। कुणीही ऐरागैरा उभा राहून पक्ष माझा आहे असं सांगू शकत नाही, निवडणूक आयोगाची आज खरी कसोटी, संजय राऊतांचा हल्लाबोल। निवडणूक आयोगावर टीका करण्याची राऊतांना घाई, राऊतांमुळेच शिवसेना पक्ष दुसऱ्याच्या हातात गेला, शिरसाटांचा पलटवार। उद्धव ठाकरेंची दुपारी 12:30 वाजता आज मातोश्रीवर पत्रकार परिषद, राज्यातील आरोग्य यंत्रणेसह सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणार। शिंदे फडणवीस आणि शहांमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा, तज्ज्ञांशी चर्चा करून क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार, सूत्रांची माहिती। नक्षलग्रस्त भागातील राज्यांच्या आढाव्यासाठी दिल्लीत बैठक, फडणवीस दिल्ली दौऱ्यावर तर शहांसोबतच्या बैठकीत शिंदेही उपस्थित राहणार। इंडिया आघाडीमध्ये सामील होण्याच्या चर्चांवर प्रकाश आंबेडकर आज भूमिका मांडणार, तर सरकार विरोधात कुणी सोबत येत असल्यास स्वागतच, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। शिवसेनेच्या आमदार पात्र अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, 9 ऑक्टोबर ऐवजी 3 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी। खिचडी घोटाळा प्रकरणात संजय राऊतांचे धाकटे भाऊ सुद्धा अडचणीत, संदीप राऊतांची आज सकाळी 11 वाजता चौकशी होणार। राज्याची आरोग्य यंत्रणा म्हणजे यमाचा दरबार, रेड्यावर बसून एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांची मौज सुरू, सामनातून निशाणा। गोरेगावातील इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर आग, 7 जणांचा मृत्यू, 5 जण गंभीर तर 35 जणांवर उपचार सुरू, आगीमध्ये 35 वाहनं जळून खाक। राज ठाकरेंवर टीका केल्यास मिटकरींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, मनसेचा अमोल मिटकरींना इशारा। चंद्रशेखर बावनकुळे 2 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर, इस्लामपूरमध्ये बावनकुळेंची भव्य रॅली आणि जाहीर सभाही होणार। मोठा गाव मानकोली पूल तयार, लवकरच उद्घाटन, मनसेच्या राजू पाटलांचं ट्विट, तर या आयत्या बिळावरच्या नागोबांना आम्ही ठेचणार, दीपेश म्हात्रेंचा इशारा। कर्नाटककडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठीच्या हालचाली, धरणाची उंची 5 मीटरनं वाढवणार, कोल्हापूरसह सांगली जिल्ह्याला पुराचा धोका वाढणार। आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश, राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना 42% महागाई भत्ता मिळणार, राज्य परिवहन महामंडळाकडून परिपत्रक जारी। मुंबई अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन कॉरिडॉर होणार, नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडची माहिती। महादेव ऑनलाईन बेटिंग ऍप प्रकरणी अनेक बॉलिवूड कलाकार ईडीच्या रडारवर, रणबीर नंतर श्रद्धा कपूर, कपिल शर्मा, उमा कुरेशी आणि हिना खानलाही ईडीचं समन्स।